त्यांच्या घरावर आणि त्यांच्या कार्यालयावर सीबीआयची धाड पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि विशेषतः माझ्याकडून आम्ही वक्तव्य केलं होतं की ही भारतीय जनता पक्षाने हे केलेलं कटकारस्थान आहे आणि मुद्दाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी एका आरोपीच्या पत्रावर कारवाई ही निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या केंद्रीय संस्था हातामध्ये घेऊन 100 कोटीच्या पत्र दिल्यानंतर ही जनहित याचिका झाली आणि ती कोर्टात गेलं. परमवीर सिंगाने 100 कोटीचं पत्र का दिलं याचं उत्तर अद्याप आम्हाला सापडलेलं नाही. सचिन वाजेला अटक झाली 14 मार्चला, त्यातं परमवीर सिंग यांना 17 मार्चला या आपल्या पोलीस कमिशनर मुंबईच्या पदावरून त्यांना पायउतार करण्यात आलं. 22 आला आणि 25 मार्चलाच या परमवीर सिंगांनी यातून सुटण्यासाठी की मुकेश अंबानीच्या घरासमोर जी स्फोटकं ठेवलेली होती एनआयकडे हा तपास संपवून आज महिना होऊन गेलेला आहे. सचिन वाजेंची पोलीस कस्टडी संपलेली आहे, न्यायालयीन कस्टडी मिळालेली आहे. ती कोण जी स्फोटकं ठेवली, ती स्फोटकं ठेवण्याचा उद्देश काय, याचा मास्टर माइंड काय, हे अद्याप जे झालेलं नाही. सचिन वाजेंनी ठेवलेली आहे, पण तो त्याला ठेवायला लावणारा मास्टर माइंड कोण? आणि म्हणून यापूर्वी सातत्याने परमवीर सिंगाकडे प्रसार माध्यमाने अंगुली निर्देश केलेला आहे आणि मला वाटतं ह्यातून वाचवण्यासाठी त्यांनी 100 कोटीचं पत्र दिलं. 100 कोटीचं पत्र दिल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका झाली, त्याबद्दल त्यांनी आदेश दिला. त्यानंतर अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले आणि हा तपास सुरू झाला. आमचं मूळ मत की परमवीर सिंगांनी हे पत्र जे दिलेलं आहे ते दबावापोटी आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी खोटं पत्र दिलं ह्याची तपास होण्याची आवश्यकता आहे. आणि मी कालही सांगितलं होतं सामना पिक्चरमध्ये मारुती कांबळेचं झालं काय, या मुकेश अंबानीच्या पुढं स्फोटकं जी ठेवली आहे घरापुढं त्याचा मास्टर माइंड कोण, उद्देश काय आणि त्याचं ठेवण्यासाठी काय मिळालं हे अद्याप हे झालेलं नाही आणि त्यामध्येच याची गोम आहे. म्हणून चंद्रकांत दादांनी तात्काळ आमच्यावर बदनामीचा दावा दाखल करावा. सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात हे सगळं दूध का दूध पाणी होईल. यापूर्वी आप्पासाहेब नरवडे सहकारी साखरांना गडीलं या निवडणुकीमध्ये सुद्धा काही वर्षापूर्वी मी 100 कोटीचा बदनामीचा दावा चंद्रकांत पाटलांच्यावर केलेला आहे, तो डिस्ट्रिक्ट कोर्टात सुरू आहे. खरंतर वास्तव काही बाहेर यायला तयार नाही आहे. मग राज्य सरकार यापूर्वी तपास करत होतं, त्यातून काय काय बाहेर पडलं होतं ती माहिती पण बाहेर आलेली नाही आहे. नेमकं स्फोटकं कुणी ठेवली याच्याबाबत संभ्रम आहे आणि अशा प्रकारचं पिक्चर क्रिएट करण्यामागे किंवा अशा प्रकारे SIT ने तपास पूर्ण करत आणलेला होता आणि तो पूर्ण होणार, ही नावं जाहीर होणार तोपर्यंत एनआयकडे तपास दिला, त्यामुळे आता SIT काय बोलू शकत नाही. SIT ने पूर्ण तपास करतच आणलेला होता ना. एनआयकडे देण्याचं कारणच हे आहे की या सगळ्या मंडळीकडे अंगुली निर्देश होतोय. विचार आणि अंबानींच्या घरासमोर जी स्फोटक ठेवली त्याचा वारंवार उल्लेख करत आहे की कोणी ठेवली शोधलं पाहिजे, परंतु एनआयए तिथपर्यंत पोहोचलेलं नाही आहे, जाणीवपूर्वक पोहोचलेलं नाही की तिथे पोहोचायचंच नाही आहे. दोन गोष्टी आहेत की यामध्ये वाजेना जे घेण्यात आलं त्याच्या कमिटीचे अध्यक्ष परमवीर सिंगच होते, त्यांना क्राईम ब्रँचकडे घेऊ नये असं तिथ्या एका पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं. तरीसुद्धा त्यांनी सगळे महत्त्वाचे तपास हे वाजेंच्याकडे दिले. त्यानंतर ज्या ज्या वेळेला ब्रिफिंगला वाजे जात होते त्यावेळेला स्वतः ते कमिशनला भेट होते, खालचे इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर म्हणजे सिनियर इन्स्पेक्टर, DYSP म्हणजे ECP किंवा DCP यांना भेटत नव्हते, डायरेक्ट ते CP कडे जात होते, मंत्र्याकडे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जात होते, त्यावेळेला कमिशनर वाजेना घेऊनच जात होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वाजे आणि परमवीर सिंग यांची साठगाठ होती आणि हा तपास, कारण यापूर्वी दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळा अन्वय नाईक प्रकरणामध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये अर्बन गोस्वामींना अटक केली त्यावेळेला वाजे आणि परमवीर सिंग पुढे होते. त्यानंतर TRP घोटाळ्यामध्ये सुद्धा ज्या उत्साहाने पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये परमवीर सिंग पुढे होते. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या रॉंग बॉक्समध्येही गेलेले होते.
अचानक हे प्रेम कसं आलं उपाडून, याचं उत्तर समाजाला आणि जनतेला समजण्याची आवश्यकता आहे ना। आणि म्हणून ज्या पद्धतीनं ग्रह माजी गृहमंत्र्यांच्यावर एखाद्या आरोपीच्या पत्राप्रमाणे कारवाई होते हे दुर्दैव आहे। अटक होणार नाही, त्याला पुरावेच नाही, फक्त एखादं पत्र आरोपीचं हे काय पुरावा होऊ शकत नाही। तर न्यायालय काही वेळा एखाद्या पत्राच्या आधारे सुद्धा त्याची दखल घेऊ शकते किंवा काही वेळा सो मोठो सुद्धा त्याची दखल घेऊ शकते, तर या प्रकरणामध्ये त्यांना जर गांभीर्य वाटतं तर त्यांनी दखल घेतली गैर काय? नाही, आम्ही कुठे दखल घेत आहे म्हणजे आम्ही गेले असं म्हटलं नाही, पण हे पत्र कसं दिलेलं आहे, पत्र देण्यामागे उद्देश काय, दबाव कुणाचा आणि कट करायचं काय हे सांगतोय आम्ही। पण मूळ मुद्दा आहे की अंबानींचा घराबाहेर स्फोटकं ठेवली कोणी, हे सगळं सोडून बाकीचाच तपास चालू आहे। हेच आम्ही सांगतोय, सामन्यामधल्या मारुती कांबळीचं झालं काय हे सांगा आम्हाला। एनआयएकडे तपास झाला महिनाहून गेला, सुशांत सिंग राजपूतचा तपास देऊन सीबीआयकडे अनेक महिने झाले, त्याचा अजून शोध लागला नाही, हत्या की आत्महत्या अजून बाहेर आलं नाही, हे सुद्धा बाहेर यायला तयार नाही। फक्त राजकीय सनसेट तयार करायची, एखाद्या पक्षाला बदनाम करायचं, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचं, यासाठी भारतीय जनता पक्षाची ही क्रिया आहे। सर, या दोन्ही प्रकरण आता उल्लेख केलेल्या दोन्ही प्रकरणामध्ये सुशांत प्रकरण असेल किंवा या असेल, या दोन्ही प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे, तरी असं आपल्याला निष्कर्ष काय करणार? फेलच गेलेलं आहे ना आपलं मुंबईचं पोलीस, हे स्कॉटलंड यार्ड सारखं प्रचंड चांगलं काम आणि इश्यू झालेलं पोलीस दल आहे, आणि हे जे आणले मग सुशांत राजपूत का झालं नाही, अजून एनआयएनं अजून काय रिपोर्ट दिला नाही, काय झालं त्याचं, एसआयटीनं आमचा तपास पूर्ण केला होता, मूळ ते आरोपीपर्यंत पोहोचलेले होते, तोपर्यंत एका दिवस दोन दिवसात काढून घेतला तपास, याचं कारण काय? आणि मला वाटते की कुठलाही पुरावा नाही, दबावाने आणलेलं माफीचा साक्षीदार करण्यासाठी त्यांचं घेतलेलं पत्र आणि या पत्रानंतर झालेली उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय, त्यामुळे कुठल्याही न्यायालयाचा आम्ही अपमान केलेला नाही, न्यायाला सर्वश्रेष्ठ अभिमान झालेलो आहोत। हे भारतीय जनता पक्षाची खिळी आहे, त्या आम्ही शोध लावण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्याने विचारतोय त्या मुकेश अंबानीच्या घरासमोरची स्फोटकं कुणी ठेवली, का ठेवली, त्याचा उद्देश काय, त्याचा मास्टर माइंड काय, कोण? हा जर तपास मुंबई पोलिसांच्याकडे असता तर आता पण दूध का दूध आणि पाणी का पाणी झाला असता, 100% झाला असतं, आरोपी जेलमध्ये गेले असते। जर पाहिलं तर आणि वाजेला सुद्धा अटक आमच्या एसआयटीनेच केलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर माजी गृहमंत्र्यांच्या ज्यावेळेस दिल्ली घरांवरती ज्यावेळेस छापेमारी झाली त्यावेळेस पोलिसांनी किंवा एनआयएच्या तपास यंत्रणा त्यांनी बरेचसं साहित्य जप्त केलं आहे, त्यामध्ये भक्कम पुरावे असल्याचं जे आहे ते मानलं जाते, काय सांगतात? नाहीतरी जाहीर करावं ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी हे जाहीर करावं ना, काय मिळालं, सापडलं, शोध काय झाला, ते करतील ना, परंतु ज्या पद्धतीने ही कारवाई झाली त्याला आमचा आक्षेप आहे की एखाद्या अधिकाऱ्याला त्या एखाद्या आरोपातून वाचवण्यासाठी, एखाद्या सरकारला बदनाम करण्यासाठी, मंत्र्याला बदनाम करण्यासाठी, सरकार अस्थिर करण्यासाठी हे कटकारस्थान करून 100 कोटी अशी सनसनाटी पैदा करायचं पुरावा नसताना। मुसळी सर, अशा प्रकारचे आरोप वारंवार होत राहणार, इथून पुढे देखील होत राहतील, आज एक मंत्री आहेत तिथं दुसऱ्या मंत्र्यांच्यावर आरोप केले जातील, मग राज्य सरकार किंवा राज्य सरकारमधले मंत्री नेते हे सगळं बघत राहणार आहे फक्त आरोप? आता काय झालंय, कोरोनाचं एवढं संकट आता आपल्या देशामध्ये राज्यामध्ये घर झालेलं आहे, ते वास्तविक इकडे बघायला आम्हाला वेळ कुठं आहे? तुम्ही आज बघितलं असाल की संपूर्ण जग आज आपल्या भारताच्या मत्तीला जाऊन येते, म्हणजे आपला किती पराभव झालेला आहे आज देशाचा, ऑस्ट्रेलिया राष्ट्र असेल, अमेरिका असतील, सगळे ती ग्रेट थंडबर्न कोणतरी ती, हां तिनं सुद्धा सांगितलं बाबा आपण धावून जाऊया, ऑक्सिजन देऊया, सगळे देश आता सरसावलेले आहेत। आज आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आज एक संपादक आहेत, त्यांचं लेख वाचा, ते म्हणत होतं की हे केंद्र सरकार करत होतं काय 6 महिने पहिली दुसरी पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमध्ये किती मृतांची थडगी उभा केली आणि काय येतं केलं, असं स्वतः अर्थमंत्रीचे पती यांनी आज संपादकीय याच्यामध्ये लिहिलेलं आहे। त्यानंतर 4-5 राज्याचे आरोग्यमंत्री जमतात काय, ते म्हणतात काय लशीचा सगळा साठा हातात घेतला आहे, महिनाभर आम्हाला लसच मिळणार नाही, आम्हाला रेमडेसिवीर मिळणार नाही, आम्हाला ऑक्सिजन दिलं जात नाही,
आणि काय परिस्थिती झाली आहे इकडं आपण लक्ष आमचं आहे, आमचं लक्ष ना इकडे नाही, लोकांचे जीव वाचवणार आणि लोकांनी हे करणं आम्ही त्यात गुंतले आहोत. जेल पडल्यानंतर ज्यांनी गृहमंत्री पद सांभाळला आहे अजित दादा बाळासाहेब आहेत त्या मंडळी कोण बोलत नाही, सगळ्यांना अंगावर उडून घेतात, हे अंगावर ओढण्याचा काय प्रश्न आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सैनिक आहे, माझ्या पक्षाची जे खरं आहे ते सांगणं माझं काम आहे, मला पक्षाची जबाबदारी सोपविली आहे आणि म्हणून मी अंगावर पडून उडून घेतोय, माझं काय संबंध आहे. सर राज्यात मोफत लस देण्यासंदर्भात नवाबपालिकांचं एक वेगळं स्टेटमेंट आणि आदित्य ठाकरे यांचं एक ट्विट येऊन ते डिलीट केलं जात आहे. नेमकी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा काय झाली, मोफत लस राज्यात दिली जाणार आहे का? माझा रामनवमी होती, माझा त्याची वाढदिवस होता, मी काय त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर नव्हतो. परंतु जे अजित दादांनी नवाब मलिक आणि आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे की 1 मेला मुख्यमंत्री ही मोफत लस देण्याचं जाहीर करणार असे घोषित केलेलं आहे. मी ही जर घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी तर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीचा मनपूर्वक आभारी आहे. आज एक दुसरा आरोग्यमंत्री पंजाबच्या आरोग्यमंत्री मला वाटते आज म्हटलं त्या एकामध्ये की लस दिल्यानंतर मोदीचा फोटो छापला जातो, म्हणजे मृत्यू झाले याच्यामध्ये कोणाला श्रेय देणार आपण, असं तिने वाक्य वापरलंय. माझं मत काय, ही गंभीर परिस्थिती आहे, हे विनाकारण अशा संसदीय बातम्याकडून लक्ष दुसरीकडे वेधण्याचं लक्ष नाही, सगळ्या जगाचं लक्ष भारताकडे लक्ष गेलेलं आहे. आपण या 5-6 महिन्यात काय केलं, कशा पद्धतीनं आपण याला सामोरं गेलो, ही लाट थोपड्यामध्ये किती आपण अयशस्वी झालो, म्हणजे सगळी राज्य सरकार सगळीजण लसीकरण आपण सगळ्यांना देऊ शकलो नाही. आपण लसीकरणाची अजून केंद्र ओस पडलेली आहे, लस उत्सव करा म्हणून सांगितलं लस दिलेली नाही आणि फोटो तुम्ही श्रेय घ्यायची गरज का? हा देशाचा पैसा आहे, नागरिकांच्या करात आलेला आहे, कशासाठी फोटो द्या पाहिजे. मग आता उद्या आम्ही लस मोफत दिली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीचे महाराष्ट्र फोटो आले, चुकलं कुठं ते सुद्धा छापतील. आता उद्या हे बघा, मी 15 दिवसाला जात असतो, आता तिथं संख्या गेले 2-3 दिवस याच्यामध्ये आहे, म्हणजे नियंत्रणात आहे. आता एक आहे की संपूर्ण माझं म्हणणं तेच आहे, या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपण आता दात करून काम करूया. आपण राजकीय आता इथं राजता कामा नये. आता काल आम्ही बोललो, आमचे गृहमंत्री माझी यांच्यावर छापा पडला म्हणून बोललो, मग लगेच बदनामी पाहिजे ते बोलले, मग आम्हाला उत्तर द्यावं लागेल का नाही? विना विलंब घाला, आजच्या आज वेळ घालू नका. निवडणुकीत व्यस्त आहे, नगरकर लक्ष देत नाही.